रन बापा ने और ते मो समजता था नाही कर आपला लॉगर प्रदा ना गडमारे मित्रांनो आम्ही आज झालो आहे सप्तशृंगी माते दर्शन घ्यायला देवस्थान दर्शन घ्यायला आलेलो लॉंग टर्म सप्तशृंगी मातेचा आपण ट्रेक आज करणार आहोत. चला मग जाऊ सप्तशृंगीचा देवस्थान. आमच्यापासून डोसण्यापासून 160 किलोमीटर अंतरावर बसलेले देवी ठिकाण देवस्थान बसलेले हे आम्ही आल्यावर प्रवास केल्यावर आम्हाला यात्रा पण सप्तशृंगी मातेची बघायला भेटले राहिले. ही यात्रा 4 महिन्यात आपल्याला बघायला भेटते पौर्णिमाच्या दिवशी. 8 दिवसापासून आपल्याला यात्रा पाहायला तुफानमध्ये पाहायला भेटते. त्यामुळे आपल्याला गाड्या बारीक गाड्या प्रवास करता येत नाही. आपल्या खाली पायथ्याला गाड्या ठेवून आपल्याला बसमध्ये प्रवास करता येते. आपण बसमध्ये प्रवास करून आता वर आलेलो आहोत. आता बसमध्ये खाली उतरलेलो जरा पुढं यात्रेमधून चालत आपल्याला मोठा भला मोठा कुंड पाहायला भेटत. तिथं आपल्याला आंघोळीची सोय करून दिली. ती आंघोळी सोयीसाठी आपण आता पुढं प्रवास करायला यात्रेच्या समोरच जाणार आहे. यात्रेपासून पुढं आपल्याला आंघोळीची सोय करून दिली. तिथे जाणार आहे आपण पहिल्यांदा आंघोळ करणार आहे. मग तिथे देवस्थानला दर्शन आपल्या समोर डोंगरामध्ये आपल्या सप्तशृंगी मातेचं देवस्थान पाहायला भेटणार आहे. हे देवस्थान गडाच्या आतमध्ये गडाच्या मुख्य ठिकाणी असे आतमध्ये गडाच्या आतमध्ये मंदिराचं काम करून येते पाहू शकतो तुम्ही. पहिली पायाने पायऱ्याने चालत जायला लागत होती. आता पायऱ्यांची पण सोय आहे तुझी. आपल्याला एकवीस सोय करून दिली तुम्ही पाहू शकता. आपल्याला आधी 1 तास चढायला आता आपल्याला लिफ्टने 5-6 मिनटात 7 मिनटात लिफ्टने येता येतं. त्याचं भाडं आहे 100 रुपये. 21 फेरीचं डबल फेरी 200 रुपये. तसंच आपल्याला इथं यात्रेची काही बकरा पाडीत असलेल्या ठिकाण तुम्हाला पाहू शकता तुम्ही. आम्ही तिथे आत्ता तुम्हाला दाखवायसाठी आलो. तिथं मग आपल्याला हलिकुंडावर जायचं आहे. तसंच आपण आता इथं 5-6 मिनटं थांबू पाहू. इथं तुम्ही काही मटण बिटन खाऊन जाऊ शकता त्याची सोय. आता इथं चित्र दिवशी चालू आहे. फायनली आपण कुंडापाशी ऊन पोहोचलो. तुम्ही पाहू शकता आवडा मोठा आपण बट पाहिलं भेटायला त्याची ठिकाण आपण करू शकतो. आपण कुंडापासून आता खाली आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता खाली आपल्याला गाडा उडलेलं ठिकाण आपल्याला पाहायचं आहे इथं खाली. चला मग आम्ही चाललो खाली पाहायला. टाइम लाग रे आपल्याला. इथे फुट काढलं भारे. अरे नको त्या नको
तिकडे गेलाय राजदार रे आपण सांगतो असा वर दर्शनासाठी आम्ही आता आपल्या आईचे दर्शन घेऊ परत आता खाली जाऊ तुम्हाला खालच्या दाखवू शकतो तसेच आपल्या आज जनता गर्दी पाहायला भेटू राहिले आपल्या आईचे दर्शनासाठी पाहू शकता आपण फायनली पायथ्याची वर आलेलो आहोत आपल्या आईचं आता दर्शन घ्या आता भारीत लागलो आपण बरं लागलं आपल्याला 10-15 मिनटं दर्शनाला वेट करायला लागतो मग तिथून पुढे आपला दर्शन होतो आपण फायनल दर्शन घेऊन आता घेऊन आपण आता समोरचा निसर्ग व्ह्यू बघू राहिला तुम्ही पण बघा कसं आहे ते तुम्ही येऊन समोरच बघा तसेच आपण आता खाली चाललो आहे आता बस स्टँडपासून खाली आलेलो तसंच आपल्याला इथं काही आपली पुढं प्रवास करायला आपले काही प्रवासी ते पण मधून पायाने जाऊ राहिले बसमधून लांब पडत ते त्याच्यामुळं प्रवासीमधूनच प्रवास करू राहिले रस्त्याने आपल्याला काही दुकानामध्ये आपण भोजन करू शकतो तसंच आपल्याला गरमी ठिकाणी आपल्या या ठिकाणी थंड पण घेऊ शकतो रस्त्यान पिऊ शकतो आपण इथं आपल्याला खायची पायथ्यापर्यंत हे आपला रस्ता जातो समोर तुम्ही पाहू शकता आपली देवी काही राक्षसांचे वध करून ते गुफातून इकडं आपल्याला रस्त्याने आलेली आहे ती वर येऊन आपल्या गडावर बसली आहे आपलं तसंच आपल्याला गडाचं घाट तुम्हाला पाहायला भेटू राहिलं समोरच ते वळणा वळणाने आपल्याला खाली बसने यायला लागलं तेव्हा टाईम होत आहे त्याच्यामुळं मधून गेला ते माणूस लवकरच जात आहे पावसाळ्यात इथं आपल्याला झाडं ज्यादा पाहायला भेटू राहिले उन्हाळ्यात आपल्याला गरमी पण लागू शकत आहे तसेच आपल्याला इथं गरमी होऊ राहिली पावसाळ्यात गरमी नाही होती पण आपल्याला धुक्यामुळं काही दिसत नाही त्यामुळं आपण पावसाळ्यात नाही प्रवास केला तसंच आपण उन्हाळ्यात प्रवास केला नाही उन्हाळ्यात प्रवास केला का सगळे व्ह्यू पाहता येतो आणि पावसाळ्यात प्रवास केला का आपल्याला धुक्यात काहीच दिसत नाही राहिलं आहे तेव्हा पावसाळ्यात नाही आलो उन्हाळ्यातच आलो आहे तुम्हाला कसं वाटलं सत्यसंगीता मंदिर पाहून दर्शन घेऊन कसं वाटलं ते आम्हाला आता आम्ही खाली होतो राहिले परवास खाली गाडी लावली होती का खाली गाडी घेऊन होते गाडी काही खाली वर येत नाही आपल्या बसमध्ये प्रवास करावं लागत यात्रा आहे सप्तसंगीची त्याच्यामुळं काही दिवस यात्रा नसल्यावर मग येते गाडी आपण सकाळी बसमध्ये आलो आता पाय पाय चाललो आहे खाली बघायसाठी Nahi re ta nahi re mandi ati ni na na
तळायचं मोठं ठिकाण सरांचं पाळायचं असं हेच ती काळी मैना डोंगराची ती तुम्ही मे महिन्यात खाऊ शकता. त्याच्यावरून आपल्याला एक नवीन सॉंग आलं होतं काळी मैना हे सॉंग आलेलं होता त्याची मला आठवलं हे आपल्या आपण आलो तिथं पण काळी मैना भरपूर पाहायला भेटू राहिले तर तुम्ही पण या मे महिन्यात आले तर आपण ते खाऊ शकतो. म्हणजे आज आम्ही एक महिन्याने आलो असो तर खायला भेटले असती पण आता अजून कच्चे हे त्याच्यामुळं आपण खाऊ शकत नाही. पावसाळ्यात दुकानावाल्यांना त्रास नाही होऊ राहिला पण उन्हाळ्यात इतना त्रास होत आहे गर्मी तापमान भकर वाढू राहिलं आहे त्यामुळं भेटले काही दुकानं खाली जाऊन राहिलेली आहे. ते दुकानाची तुम्ही काही ठिकाणातून पाहू शकता पाला पावसाळा त्यानं आहे पाहायला ते खालीच जाऊन त्यांनी नवीन दुकान सुरू केलं आहे. तर आपण इथं जरा पुढं आलं परत काही दुकानं पाच पाच मिनटाला दुकानं आहेत काय रस्त्यातून पण आहे खाली आपल्याला खाली पाहायला भेटत आहे मोठा गाव ते गावात आपल्याला तिथून खाली आपल्याला ऑप्शन करत आहे आपल्या गाडीच्या पार्किंगपर्यंत आपल्याला अजून थोडा प्रवास करायचा राहिला आहे. तो संगी आईचं खाली पायथ्याला पहिलेच ठिकाण आहे ते तिथं जाऊन रस्ता जातो आहे खाली ते रस्त्यानं परत काही ट्रेकर दर्शनासाठी येतात पण आपण सकाळी बसून गेलो तर आपल्याला पायाने ट्रिक करवली नाही त्यामुळे आता आपण उतरायच्या टायमाला करू राहिलं आहे.
काढशे. काही नाही भाऊ, काय चांगलं पाहिजे. ताकद फटा लागतो का? नाही चपला लय बैठक देत पाडाय पार करते आपल्याला. इथे पुढं गेल्या दुकानासमोर आपल्याला रस्ता पण घाट पुढं उतरायचं. पार्किंगपाशी आपल्याला ते रस्ता येतो आहे, ते आपल्याला कड्यातून पाहायला भेटू राहिले. तिथून पाहू शकता समोरच आपल्याला ते कड्यातून रस्ता खाली येतो आहे, नाही समोर तुम्ही पाहू शकता. सप्तसंगी मी तुम्हाला पाहायला यायचं असं तर येत्या दिवशीच्या लय भारी राहतं पाहायला. फिरायला त्यान एन्जॉय बघू आता फिरून त्यान आवडला परस मस्त झाला आमचा. पण तुम्ही पण येऊन परस करून पहा. सप्तसंगी मंदिर देवस्थान गड मोठा गड आहे, ते तुम्हाला पाहायला चांगल्या पद्धतीने भेटेन तुम्हाला पाहायला. आणि तुम्हाला आमचा लॉग शेवट पण फायनल आपण ती गावातून आलो आहे आपल्या गाडीच्या पार्किंग पॅची. आता आपण गाडीमध्ये येऊन बसणार आहोत. काय आपले माणसं वरच राह ते पण येणार आहे. आमचं लॉग कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला पायथ्यापासून येऊन जरा बरं वाटलंय. तुम्हाला कसं वाटलं वाटला पाहायला ते आम्हाला कमेंट करून कळवा. चला मग भेटू असेच नवीन ठिकाणी. व्हिडिओ आवडला तसं लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला नका विसरू आणि आपले बेल आयकन दाबायला विसरूच नका. चला मग भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये.